केला जातो आहे आणि मी हे ऐकल्यामुळे आता माझ्याही लक्षात आलेलं आहे ज्या चॅनलनी हे दाखवलं आहे त्याचा हक्क भंग मी त्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये मांडणार आहे. मूळ म्हणजे माझा बोलण्याचा अर्थ असा होता की जो ऑर्थोपेडिक डॉक्टर आहे तो फक्त हातपायालाच बघू शकतो, जो जे स्त्रीरोग तज्ज्ञ आहे ते फक्त स्त्रीलाच बघू शकतात, जे बच्चूचे डॉक्टर आहे ते बच्चूलाच बघू शकतात. त्यामुळे म्हटलं तुमच्याकडे येणारे जे डॉक्टर लोकांकडे जे पेशंट असतात ते फॅकल्टीनुसार येऊ शकतात, पण आमचं पुढाऱ्यांचं तसं नसतं म्हणलं. आमच्याकडे काही माइंड फिक्स नसतं आमचं, आम्ही जनरल फिजिशियन आहे म्हणलं. आमच्याकडे येणारा प्रत्येक माणूस हा कोणत्या फॅकल्टीचा आपली समस्या घेऊन आला आहे हे आम्हाला ते सांगितल्यावर माहीत पडतं. त्याच्यामुळे माझ्या बदनामीकरणाचा ह्या बातमीने प्रयत्न केला जातो आहे आणि विनाकारण स्त्री जातीच्या डॉक्टरांमध्ये आणि लोकांमध्ये संभ्रम निर्णयाचा प्रयत्न केला जातो आहे.